3 किलोमीटर अंतरावर असलेल्या डांबुर्णी शिवारात संघवी फूड प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा पपईच्या फळापासून कँडी बनवण्याचा व्यवसाय चालत असतो. कँडी बनवण्याच्या प्रक्रियेत पपई या फळाचे तुकडे मिठाच्या पाण्यात कुजण्यास ठेवतात व त्याचे खराब पाणी हे जवळ नाल्यात सोडल्यामुळे मिठाच्या क्षारामुळे जमीन नापीक होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जमिनीचा दर्जा कमी होऊन परिसरातील पक्षी हे मरण पावतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणात प्रदूषित पाण्यामुळे रोगराईचे थैमान निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी कंपनीला व संबंधित सरकारी कार्यालयाकडे तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. गावातील ट्यूबवेलचे पाणी देखील क्षारयुक्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. कंपनीने दूषित वातावरण तयार केले आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या मागण्या मान्य न झाल्यामुळे पुनगाव ग्रामस्थ हे न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. या प्रसंगी योगेश बाविस्कर, पंकज बाविस्कर, वाल्मिक बाविस्कर, मयूर बाविस्कर, चंद्रशेखर सोनवणे उपस्थित होते. आम्हाला शासकीय कडून वारंवार तक्रारी देऊनही शासकीय लोक काही त्याच्यावर कंपनीवर आधार घेत नाही व काही कारवाई करत नाही म्हणून आम्हाला उपोषणाचा मार्ग चुनावा लागला. हे आमचे दुर्दैव आहे की कंपनीचे अर्ज देऊनही 2011 पासून आम्ही अर्ज देत आहेत पण प्रदूषण आपल्यावर कारवाई करत नाही म्हणून आम्हाला मार्ग चुनावा लागला. आणि काय नेमका समस्या जे शेतात जाणारा मार्ग आहे आमचा त्याच्यावर ते पाणी नाल्यात सोडलं जातं. आमच्या पायांना इंजुरी होते आणि ट्यूबवेलचं पाणी आमच्या गावाचं पिण्याचं ते खराब झालेलं आहे तिथे 3 महिन्यापासून. त्याच्यावर सरकार कोणी काही करत नाही. त्याच्यासाठी आम्ही कारवाई 10-15 दिवसा अगोदर अर्ज दिलेला आहे पण त्याच्यावर कारवाई झालीच नाही अजून. आणि कंपनीकडे जर आम्ही अर्ज घेऊन गेले की बा साहेब हे असं झालेलं आहे तर कंपनीवाले आम्हाला म्हणतात तुमच्याकडून ऊन ते जे होईल ते करा आम्ही पाणी सोडणारच असे मॅनेजर साहेब असे तोंडावर बोलतो. दोन्ही फूट प्रायव्हेट लिमिटेड डांबुर्णी शिवारात येते. त्या कंपनीचे मॅनेजर म्हणता आम्हाला की तुमच्याकडून होईल ते करा आम्ही पाणी सोडणारच असे कंपनीचे दूषित पाणी आमच्या तापी नदीमध्ये सोडत असताना आमच्या जीवाला केमिकल पाणी असतं आमच्या जीवाला धोका आहे. आम्ही वारंवार तक्रारी करून कंपनी किंवा प्रशासक हे दखल घेत नाही म्हणून आम्हाला उपोषणाचे चुनावं लागलं. तवंत गोरख बाविस्कर पूर्ण ग्रामस्थ पुनगाव येथील उपोषणाला बसतात.